नाशिक मध्ये सुवर्ण अलंकारांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी आकारणारे दालन म्हणजे बाफना ज्वेलर्स. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गंगापुरोड येथे वाडा ग्रुपच्या वतीने साई मंदिर हॉटेलचा नुकताच शुभारंभ झालाय. या हॉटेलच्या माध्यमातून खवय यांना झणझणीत मटण भाकरी, चिकन या सोबतच वांग्याचे भरीत, पनीर डिशेस, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन फूडची मेजबानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या हॉटेलला खवय यांचा प्रतिसाद देखील दिसून येत आहे. 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त अनेक महिलांनी या हॉटेलमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तसेच केक कापून साजरा केला. तसेच महिला दिनानिमित्त हॉटेलच्या संचालकांनी खास महिलांकरता 8% डिस्काउंट ऑफर देखील दिली. तर हॉटेलचे आल्हाददायक वातावरण तसेच येथील जेवण हे सगळं अविस्मरणीय असून या हॉटेलमध्ये येऊन समाधान वाटले असे येथे आलेल्या महिलांनी यावेळी सांगितले. आम्ही आता महिला दिनानिमित्त 8 मार्चला साई मधुर या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. तर ते जेवण इतकं सुंदर आणि टेस्टी होतं की परत पुढच्या वेळेला आमची येण्याची इच्छा होती. म्हणजे पुढचा परत फंक्शन आम्ही इथेच करूया. आणि जेवणाची क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि म्हणजे प्रमाण पण म्हणजे आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे असं म्हणजे क्वांटिटी जी आहे ती पण भरपूर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं एकाच एकात पोट भरलेलं आहे. तरी अनलिमिटेड थाळी आहे तरी सुद्धा. आज आम्ही साई मधुर हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इथे येताना थोडं मनात संकोच होता. नवीन आहे, काही चांगलं मिळतं की नाही, पण आम्ही ठरवलं की नाही आपण एकदा ट्राय करून बघूयात म्हणून. पण मी सांगते माझा अनुभव इथे आल्यानंतर आणि जेवणाचा एक भाग घेतल्यानंतर इतकं मनाला तृप्त वाटलं. म्हणजे विचार कसं इतकं सुंदर आणि अप्रतिम जेवण होतं की आमच्या म्हणजे विश्वास बसत नव्हता की आम्ही इथे येऊन एवढं छान जेवण करतो आहे म्हणून. इतकं सुंदर, इतकं छान. आधी आम्हाला वाटायचं की कुठेतरी बाहेर थाळी खायला जाऊ, पण आत्ता वाटतंय की नाही, जो आजचा निर्णय घेतला तो अतिशय योग्य आणि उत्तम होता. त्याच्यामुळे इथे येऊन अतिशय आमच्या मनाची पण तृप्ती झाली, विशेष म्हणजे पोटाची पण अतिशय मज्जा झालेली आहे आजच्या दिवशी. आणि आज विशेष म्हणजे महिला दिन आहे, जागतिक महिला दिन, आणि त्यानिमित्ताने आम्हाला इथल्या ओनरने 8% डिस्काउंट दिला, त्याच्यामुळे ते म्हणजे दुधात साखर. साई मधुरमध्ये जेवायला आलो होतो की 8 मार्च म्हणून निमित्त होतं. पण खऱ्या अर्थाने आपण जे लेडीज ग्रुप आपण जो स्वातंत्र्यासाठी जो असं आज आपण 8 मार्चला एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अर्थाने जे आम्ही आज मंडळ निवडलं त्या ठिकाणी आम्हाला टेस्ट आणि सगळं सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो की महिला दिनासाठी ते आज आम्हाला या हॉटेलमध्ये मिळालं आहे. आणि शिवाय इथलं जे तुम्हाला फूड क्वालिटी क्वांटिटी याबद्दलही बऱ्याच प्रमाणात आपल्याला इथे सॅटिस्फॅक्शन खूप छान मिळतं. अगदी दोन व्यवस्थित सात्री भाज्या जेवण जे आपण म्हणतो व्हेज आणि नॉनव्हेज पूर्ण डिवाइड केलेलं आहे. की अगदी ज्या पद्धतीने आपल्याला सात्विक हवं त्याप्रमाणे सात्विक पण आहे आणि नॉनव्हेज जी हवं आपल्याला त्याप्रमाणे आपल्या नॉनव्हेजची पण क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही अतिशय अप्रतिम चवीचे आपल्याला मिळतात. आणि एक आल्यानंतरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे की जे आजच्यासाठी आपण रोजच्या धकीनंदीच्या जीवनातून बाहेर येतो आणि त्यासाठीचं जे मिळालेलं सॅटिस्फॅक्शन आहे की याच्यावर आपल्याला असं वाटतं की आपण एक विकेंडला सुद्धा आपण इथे आवर्जून येऊ शकतो. असं नवीन असल्यामुळे पण त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी पण खूप छान असते. नमस्कार, मी सोनीलाक्षी मिलिंद पानखेडकर. आमचा हा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे सलामत रहे दोस्ताना हमारा. 17 वर्षापासून आमचा हा ग्रुप आहे. आमची मुलं जेव्हा ज्युनियर के जीमध्ये गेले तेव्हा शाळेमध्ये आमची मैत्री झाली आणि आज सगळ्यात ते टिकून आहे हे एक त्याचं विशेष आहे. दरवर्षी आम्ही 8 मार्च महिला दिन साजरा करतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन आम्ही हे याचं सेलिब्रेशन करतो. ह्यावर्षी नवीनच ज्याचं उद्घाटन नवीनच 3 तारखेला उद्घाटन झालेलं साई मधुर जे हॉटेल आहे गंगापूर रोडला आकाशवाणी टॉवरजवळ, तर ते आमच्या ग्रुपमधल्याच माझी मैत्रीण विद्या जाधव यांच्या ओळखीने आम्ही आज इथे आलेलो आहोत. अतिशय इतकी सुंदर व्यवस्था बघून आणि पदार्थांची चव हे आता अजूनही दिवेवर रेंगाळते आहे. व्हरायटी खूप आहे आणि जेवून अगदी अन्नपूर्णा प्रसन्न आहे. वातावरण म्हणजे की पॉझिटिव्हिटी खूप इथे आम्हाला जाणवली आणि खूप आनंद घेतला आम्ही इथल्या ॲटमॉस्फिअरचा पण आणि
छान आमचा असा हा महिला दिन आजचा साजरा झाला आहे, अविस्मरणीय असा लक्षात राहील कारण. एकंदरीतच साई मधुर हॉटेलला पुरुषांसोबतच महिलांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत आहे, त्यामुळे वाट कसली बघताय. आजच तुम्ही देखील साई मधुर हॉटेलला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घ्या. 9 न्यूज ब्युरो नाशिक.